ऍक्च्युली आई प्रतिभावर पण फायर झाली होती. ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये नक्की करायला खूप मजा येईल तुम्हाला हे व्हिडिओ ऐकताना. मी असं सिगरेट दारू वगैरे पित नाही, ह्याच्यासाठी नाही पित की मी कुठे दुसरीकडे राहायला होतो तर त्यांना घाबरून होतो, ह्या हिशोबाने नाही. मी एकच विचार केला आतापर्यंत की माझी आई जर अजून घरकाम करते तर ह्या सगळे शोक मला पाळायचे नाहीत. मी जवळ लकड बकड होतो, लंबा पापड असा होतो, एकदम कडक. आणि थांब जाऊ दे ना आई, बघ कसं माहितीये कोणाला वाईट वाटायला नको की आपण कसे दिवस काढले हे पण कळलं पाहिजे ना. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग, कशा तुम्ही? तर मित्रांनो, काल व्हिडिओ पोस्ट केला होता मी, जी आई खूप रडत होती, खूप भावूक झाली होती, कारण की सीनच तसा झाला होता एकदम कायदेशीर. तर चला आपण त्या विषयावरती चर्चा करू, कारण की खूप सारे कमेंट्स येत होते, काही चांगले कमेंट्स आले, काही वाईट कमेंट आले. आपल्यासाठी नाही तर आपल्या फॅमिलीसाठी, कारण तुम्ही आपल्या फॅमिलीचा हिस्सा आहात म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही सांगतो एक फॅमिलीच्या हिशोबाने. असं नाही की तुम्ही कोण दुसरे आम्ही मानतो तर आम्ही आमच्या घरच्या गोष्टी शेअर नाही करू शकत. करू शकतो, कारण की मी पण तुम्हाला एक फॅमिलीचा हिस्सा मानतो आमच्या. तर चला आपण आईबरोबर बोलू की आई काल रडत होती. कोणाला, मला वाटतं कोणाकोणाला हा मॅटरच समजला नाही की मॅटर काय झाला. तर आज पूर्ण क्लिअर करून टाकतो हा मॅटर. हे बघा, आई इथे बसली आहे, प्रतिभा पण कायदेशीर बसले इकडे एकदम. नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी आई. मित्रांनो, सीन असं झाला, कारण की हे असं झालंय की रोज रोज तीच गोष्ट सांगून मतलब नाही, पण आता कमेंट जशी आली तर माझी बहीण आहे तिला राग आला थोडा, कारण की कुठल्या तरी ताईने अशी कमेंट केलेली की आई टेन्शन घेऊ नका, कारण की आता तुम्ही रूम घेतलात तर तुमच्या मुली तुमच्यावर जळतायत. तर मुली वगैरे काही जळायचा प्रश्न नाही, कारण की माझ्या तिन्ही बहिणी आहेत, त्यांचा असा काही हिसाब नाही पहिल्यापासूनच, कारण की जेव्हा आई आजारी पडायची तेव्हा ते तिघं धावत यायचे पहिला, मी तर नंतर यायचो. तर जळणं वगैरेचा हिसाब नसतो आमच्या फॅमिलीमध्ये, कारण की तुम्ही आमच्या फॅमिलीचे जुने मेंबर आहात. जेव्हापासून मी स्टार्ट टू एंड पर्यंत आतापर्यंत व्हिडिओ बनवतोय, तर तुम्ही आमचे व्हिडिओ बघत आलात आणि कसे फॅमिली आमची एक दुसऱ्याला सपोर्ट करतात, प्रतिभा बरोबर माझ्या बहिणी कशा राहतात, हे तर तुम्ही बघतच आला असाल. म्हणून ते जळण्या जुळण्याचा प्रश्नच येत नाही, कोणकोणावर जळत नाही, कारण की सगळं आपापल्या घरी सुखी आहेत. हो, सर्व आपापल्या घरी सुखी आहे, आनंदी आहे, मस्त आहे, त्यांचा टेन्शन नाही मला कसला ना, त्या मला टेन्शन देत नाही, मी त्यांना टेन्शन देत. ऍक्च्युली सीन असा झाला होता, कारण की सुजल जो आहे तो म्हणजे अभ्यास करत नाही जास्त, करत नाही, बरोबर ना? बरोबर आहे. तर सुजलची आई मला वाटतं कंटाळून आईला फोन केला आणि आईला बोलली आई सुजल तुझ्याकडे असतो, तर सुजल अभ्यासच करत नाही जरा पण, काय सुजलला इथे पाठव इथे. तर आई एवढंच बोलली, अगं तुझ्याकडे जर माझ्याकडे असतो तर तो थोडाभर अभ्यास करतो इथे, संजोगला घाबरतो थोडा आणि अभ्यास करतो. तुझ्याकडे असतो तर तुझ्या इकडे तो सायकल चालवतो बाहेर रोड वरती, पुन्हा हात बीच सोडून एकदम असा, आणि मग नंतर तिथे मस्ती करतो आणि मग परत तूच फोन करते आई बघ ना गो सुजल इथे मस्ती करतोय, माझ्या सासूला उलट बोलतो, पप्पांचा ऐकत नाही हे ते. तर आई बोलते जर तो तिकडे असला तरी तुला प्रॉब्लेम असतो आणि इथे असला तरी प्रॉब्लेम असतो, तरी प्रॉब्लेम असतो. म्हणून आई त्यावेळेला भडकली, भडकली. बरोबर आहे, हा हेतू नव्हता की यांची जळाली किंवा काय, कारण ह्या गोष्टी आम्ही मानत नाही. आणि माझ्या तिन्ही बहिणी आहेत, जर आई बोलली की तिन्ही बहिणीच्या नावावर रूम करून टाक तर मी पण करून टाकल डायरेक्ट. बरोबर आहे, ठीक आहे ना? पण त्यांच्या जळण्या मिळण्याचा हिसाब नसतो, कारण कुठल्या तरी ताईचा गैरसमज झाला. ताई बोलतात की तुम्ही आता घर घेतला आणि लगेच असा व्हिडिओ टाकला, कारण की सुजलची मम्मी अशी बोलली सुजलला तिथे जाऊ नको येते. तर तसं काहीच नाहीये, सगळा मॅटर आहे जो सुजल आहे तो अभ्यास करत नाही. आणि आईचं एकच म्हणणं आहे की सुजल इथे राहतो तर तू सारखी सारखी फोन करते की आई त्याला पाठ. ऍक्च्युली बाजूलाच राहतो सुजल, जास्त लांब नाही, लांब पण नाही. आणि त्याची छोटी बहीण आहे आरू, तिकडे गेला त्याला अभ्यास करून देत नाही, त्या हिशोबाने सुजल इथे राहतो आणि कधी कधी जातो आपापल्या घरी. कोणीतरी असं पण बोललंय की तुमच्या वेदांतला जरा प्रतिभाच्या घरी ठेवा, मग तुम्हाला कळेल नातू काय असतो. बरोबर ना? कारण सुजलची पण आजी आहे, तिला पण वाटत असेल की माझा सुजल माझ्याकडे राहायला पाहिजे. आराध्या सुजलची बहीण आहे तिथे, पण ते लोक खूप मस्ती करतात, त्या हिशोबाने सुजल इथे राहतो. आणि आईला पण सुजलची ह्यासाठी ओढ आहे, कारण की सुजल आमच्या घरीच जन्माला आलाय, लहान म्हणजे लहानपणापासून आमच्या घरीच तो राहिलाय सुजल. म्हणून आईला थोडस वाईट वाटत की माझी मुलगी अशी का बोलते इथे राहिल्यावरती. आई तू सांग, आता तो कसा लहानपण आपण जावे पण काय बोलत नाही, पण त्यांचा एवढा ते लोक पण कष्ट करतात, मेहनत करतात. आता तो 10वीला जाणार आहे, मग बघायला का तो अभ्यास कर चांगला. ती म्हणजे तू तिथं तो राहायला का तुला समजतो काय त्याचा अभ्यास? म्हणजे हा त्याचा बात बरोबर आहे,
माझ्या सामनी तर तो अभ्यास करतो, पण आता काय अभ्यास करतो ते पण नाही मला माहिती. आता कसं आहे, कधी कधी प्रतिभा पण त्याचा अभ्यास घेते, प्रतिभा ग्रॅज्युएट आहे आणि प्रतिभा पण त्याचा अभ्यास घेते, पण तिथे पण त्याची पण आई कामाला जाते, वडील कामाला जाते, तिथे पण त्याला बघायला कोण नाही. त्याची आजी आहे, आजी तर जरा पण ऐकत नाही. सकाळी शाळेतून घरी जातो, पॅन्ट वगैरे काढून इथे तिथे फेकतो, मग त्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी आम्हाला फोन करणार. आई बघ ना, सुजल ऐकत नाही, मग आई मला फोन करणार, काय रे संजोगतो, सुजल तिथे ऐकत नाही, बघ ना. म्हणलं आता काय करणार. आता ऍक्च्युली कसं बघा, मी जेव्हा होतो माझ्या मामाच्या घरी तेव्हा मला मजबुरीने तिथे कामं करायला लागायची. बरोबर आहे. तर आता माझ्या घरात मी कामं नाही करत, बरोबर. आता मी माझ्या घरी एकदम फुल फ्री मध्ये राहणार, तसं सुजल पण सुजलच्या घरी फ्री मध्ये राहणार. आपल्या आईच्या घरी आपण कसा पण राहू शकतो. आता मी हप्त्यातून एकदा चार पंखे पुसायचो मामांकडे, पुसायचा, इस्त्री मारायचो, परत कधी मामांचा आवाज नाही ऐकला, चार चौघांसमोर मामांचा मार खायचो, पूर्ण असं सोसायटीमध्ये उभा ठेवायचे आणि मी असं आतमध्ये विंग मध्ये पळून यायचो, तरी बोलायचे नाही तू बाहेर आहे, मग बाहेर सगळ्यांसमोर असा खच करून गचका द्यायचो मला कायदेशीर. समजलं? पण पोरांचं कधी मला असं सांगितलं नाही, मी कधी या गोष्टी सांगितलं नाही, पण तेव्हा मला खूप इन्सल्ट फील झाला. आणि असं नव्हतं की मी तेव्हा चौथी पाचवीला होतो, मी चांगला बारावीचा घोडा होतो कायदेशीर, बारावी क्रॉस होऊन झालेलं माझं, पण मी पण एक मजबुरीने तिथे राहायचो राहायचा. आणि मामाचा घर म्हणून घाबरून सर्व पोरगा कामं करा, काय होतंय कामं करायने का, कामं केल्याने मला काय फरक नाही पडला. पण एक तर मी असा विचार केला की सुजलची तर अशी काही मजबुरी नाही, म्हणून तो बिंदास त्याच्या घरी जातो, बिंदास राहतो, तर त्या गोष्टीसाठी फोन नको करू सारखा की अगं आई सुजल इथं ऐकत नाही, अगं आई जेवणाचा ताट पण नाही उचलला. आमच्याकडे राहतो तर जेवणाचा ताट काय, सकाळी 7 वाजता उठतो, सुट्टी असली तरी पण, कारण की मी तसं पप्पा तसं सांगतात आम्हाला की सकाळी 7 च्या नंतर उठायचं ना, अगोदरच उठायचं. आमच्या इथं रुलच आहे 7 वाजता उठायचं, आम्ही तर लवकर उठतो 6 वाजता, पण सुट्टी असेल तर 7 वाजेपर्यंत ठीक आहे, पण याच्या पुढे तर आम्ही झोपतच नाही आणि कोणाला झोपून देत पण नाही. आता प्रतिभा पण जेव्हा लग्न करून घरी आली तेव्हा प्रतिभाला पण झोपायची खूप खान सवय होती. प्रतिभा खरं जा, ऍक्च्युली बघा प्रतिभा पण एकदम कायदेशीर राहिले तिच्या घरी, पप्पा गव्हर्नमेंट सर्वंट मध्ये आहे म्हणून त्यांना पण काय असं वाटत नव्हतं आरामात राहायचे, कामाचं काय तिला माहितच नव्हतं पहिली गोष्ट. बरोबर आहे. बरं, आणि आमच्या घरी आली तर तिला थोडं थोडं म्हणजे झोपायची दुपारी, पण आई तिला झोपून द्यायची नाही. आईचे तिचे झगडे व्हायचे मजबूत, त्या झगड्यांमुळेच मी नवीन चॅनल ओपन करतोय आईचा आणि प्रतिभाचा. आणि हे लोकांना रोज प्रॅक्टिस करतात की आई म्हणजे कसं बोलायचं ते नाही, की खरं कसं सांगायचं लोकांना, तर ते झगडे कसे सांगायचे, तर हे लोकांना प्रॅक्टिस करतात की आपण चला बोलू, आई मला बोलते चल तिला मोबाईल घेऊन दे, म्हणजे ती पण चांगले व्हिडिओ काढेल. तर तुम्ही हा डेमो बघा, ह्या दोघांनी प्रॅक्टिस केली आहे. जेव्हा आई गेलेली प्रतिभाच्या घरी, आता 2 दिवस झाले आणि माझ्या काकांची मुलगी पण थोडी सिरियस होती, त्याच्यामुळे मला पण व्हिडिओ काढायला काही मिळाला नाही, भेटला नाही. तर आई आणि प्रतिभा ह्या दोघी कशा व्हिडिओ काढायची प्रॅक्टिस करत होते हे तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल ह्यांची प्रॅक्टिस किती जोरदार चालू आहे. लग्न झालं, प्रतिभा घरी आल्यावर तुम्हाला कसं वाटलं? लग्न झालं, प्रतिभा घरी आल्यावर तुम्हाला कसं वाटलं? अहो तुम्ही सांगा तुमच्या मनातली भावना. आई तुम्ही काय बोलणार, माझ्याबद्दल विचार काय मांडणार, त्याच्यामध्ये सांगा तुम्ही. अगं आता एनर्जी सर्वी घालू आणि नंतर लक्षात राहिलं तर बरं, नाव तू नुसती काढून काढून घेते. ही प्रॅक्टिस आहे म्हणजे आपल्याला बोलता येईल पुढे. बोला आई, तुम्हाला कसं वाटलं कल्याणला आल्यावर? छान वाटलं मला कल्याणला आल्यावर. मग तुम्हाला कसं वाटलं, सगळी माणसं कशी वाटली तुम्हाला घरातली? माझ्या छान वाटली, छान वाटली म्हणून तर फ्रीली राहते. थँक्यू थँक्यू. बोला अजून काय, आपल्याला आज कुठे फिरायला जायचंय का नाही? जायचंय पोरींना पाणीपुरी खायला. आज आम्ही पाणीपुरी खायला जाणार आहे खाली. हा, मंचुरियन पण बघूया, भेटले तर आम्ही मंचुरियन पण खाऊन येऊ. तर प्रतिभा देणार आहे मंचुरियन आणि पाणीपुरी. मंचुरियन आणि पार्टीची पार्टी आई देणार आहे. खासली ग आई, आई येणार आहे आमच्यासोबत कॅशियर म्हणून, आई देणार ना पैसे. आणि कसे राहतात हे लोक? आता जर आई प्रतिभा बरोबर अशा आई मुलीसारखी राहत असेल तर माझ्या 3 बहिणी तर ओरिजिनलच आहे असं बघायला गेलं तर. कोण पण नाही, टक्क्या पण नाही, शक्य आहेत, पोरींना जन्म दिलाय मी. तर कोण इथे कोणावर जळत नाही आणि तुम्ही आमचे एक फॅमिलीचे मेंबर आहात म्हणून ठीक आहे, तुम्ही कमेंट करू शकता. जसं लोक बोलतात चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तर कमेंट करायचा पण तुमचा हक्क आहे. बिंदास काही कमेंट करा, आम्हाला काही वाईट वाटणार नाही, कारण जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही सांगता, जे आम्हाला वाटतं ते आम्ही सांगतो. आम्ही सांगतो आणि खरं खरं तुम्हाला सांगतो, कसं आपले तुम्ही आमचे घरचे मेंबर म्हणून आम्ही हे सांगतो. आमच्याकडनं तोंडातून कुठलाही खोटा शब्द येणार नाही, पण आम्हाला जे काय ते आम्ही खरं खरं घरचं ते आम्ही खरं खरं सांगतो.
म्हणून ते सुजलसाठी थोडा हे झाला होता. पोरी बिरी मला काय बोलल्या नाही काय नाही. सुजल पण अभ्यास नाही करत म्हणून मला पण थोडा. मी सुजलला बोललो, सुजल भाई तू अभ्यास कर, तुझा दहावीचा क्लास मी लावतो. म्हणजे ऍक्च्युली कसं झालं माहितीये, मला जेव्हा जिमला पैसे पाहिजे होते आणि मी जेव्हा लकड बकड होतो, लंबा पापड असा होतो एकदम कडक. आणि थांब जाऊ दे ना बघ, कसं माहितीये कोणाला वाईट वाटायला नको की आपण कसे दिवस काढले हे पण कळलं पाहिजे ना. मी माझ्या मामांकडे होतो तर मी मामांना असंच बोललो की मामा मला जिम लावायचे कायदेशीर, तर द्या 5,000 रुपये कडकमध्ये. जिम लावतो, पैसे देऊन टाकतो कामाला लागल्यावर. तर मला एकच गोष्ट ऐकायला आली की 2 टाइम जेवायला भेटते ते बघ ना कशाला दुनिया झाली करतो. तर ती गोष्ट मला ऐकायला आली म्हणून मी सुजलला बोललो की भाई तुझा 10वीचा खर्च मी करतो सगळा. कारण की मला माहितीये की आपल्याकडे असून पण आपण जर नाही देईल तर समोरच्या मनाला लागतं. आणि समोरचा कोण नाही दुसरा, माझा भाचाचा येतो सुजल आणि आईचा लाडका आहे म्हणून त्याला आम्ही एवढा जीव लावतो सुजलला. आणि आम्हाला करायचं की नाही ते आमच्या अंतकरणाला माहितीये. आपण बोलून तोंडाची वाप नाही घालवायची म्हणजे. पण मी सुजलच्या आईला पण बोललेलो माझ्या बहिणीला की सुजलला 10वीचा क्लास मी लावणार माझ्याकडून, त्याची काय 9वीची फीस असेल ती पण मी भरेल. मी सांगितलेलंच सुजलच्या आईला, पण ते लोक पण स्वाभिमानी आहेत, ते पण लगेच असे बोलत नाही तू उभार पैसे, तू शाळेचे पैसे. बरोबर आहे, तर जळायचा प्रश्नच नाही. असं असतं तर त्यांनी आईला सांगितलं असतं, आई संजोगला सांगणार. ऍक्च्युली कसं आहे, ते त्यांच्या घरी सुखी, आम्ही आमच्या घरी सुखी आहे. फक्त एकच की सुजल अभ्यास करत नाही म्हणून त्यांचा पण जीव तळमळतो, आमचा पण जीव तळमळतो. फक्त एवढंच की इथे ह्याच्यासाठी आम्ही त्याला ठेवतो कारण शिस्त लागावी चांगली. हो बरोबर, कारण तो इथे घाबरतो आम्हाला म्हणून चांगला शिस्तीत राहतो. स्वतःचा ताट उचलून ठेवणार, स्वतःची कामं स्वतः करणार. आणि तिकडे गेल्यावर का मग ते ताट नाही उचलणार काय नाही, कुठे भाज्या बिज्या नाही खाणार. मी आई इकडे तर सर्व कुठे आई बघ तिकडे सर्व खातो पण इथंच काना नकरा करतो खायला. तर काय बोलायचं त्याच्यासाठी मी बहिणीला एवढाच शब्द बोललो की भाई तो राहतो तर राहू दे, पण आता तुमचा प्रश्न आहे तुम्हाला घेऊन जायचा आहे का नाही. इथल्या इथे 2 मिनिटाच्या रस्त्यावरती राहत होतो, एवढा काय टेन्शन नाही त्या गोष्टीचा. माझ्यासारखा जण ना की एवढा लांब मी राहायचो विरार टू घाटकोपर. आणि माझी एक मजबुरी होती, मजबुरी म्हणजे आई नव्हती मला बोलली तिथे राहा मामांकडे, पण मी स्वतः राहायचो एक मजबुरी समजून माझी काय काय. हो मग आणि मग राहिला तर काय, आपला कामाधंदाच आपल्या नशिबात नव्हता म्हणून नाही झाला. पण तेवढी ज्याला शिस्त लागली हेच माझ्या. आणि ऍक्च्युली मी असं सिगरेट दारू वगैरे पित नाही, ह्याच्यासाठी नाही पित की मी इकडे दुसरीकडे राहायला होतो तर त्यांना घाबरून होतो. ह्या हिशोबाने नाही, मी एकच विचार केला आतापर्यंत की माझी आई जर अजून घरकाम करते तर ह्या सगळे शोक मला पाळायचे नाही. बरोबर, मी असा हिसाब दिमागात ठेवलेला. माझे खूप सारे मित्र होते दारू वगैरे पियायचे, पण त्यांनी पण कधी मला फोर्स नाही केला. पण त्यांना ही गोष्ट माहितीये की भाई संजोग किंवा मी घरकाम करते, संजोग इधर रहता मामा के पास, तो भाई वो सब चीजो खुद ही नाही करेगा. आणि अजून पण माझा एक मोटो की आता आई घरकाम करते, घरकाम करून पोचलंय, 3-3 मुलींची लग्न आईने एकटीने केलेत कडक मध्ये एकदम. तर मी पण हाच विचार करतो की मी काय या सगळ्या दारू सिगरेट मध्ये माझे पैसे घालू आणि स्वतःच्या तब्येतीची हाल करून घेऊ. कारण हीच हाच टाइम आहे, तब्येत सांभाळा, घरच्यांना सांभाळा, बस नंतर प्रतिभा आहे, प्रतिभाला सांभाळायची आहे, मुलाला सांभाळायचं आहे, वेदांत भाऊला. असं नाही म्हणजे प्रत्येक जण असं आपल्या नातवाला काय आपल्या आजीकडे सोडत नाही. मग एक म्हणजे प्रेम होत, एक माझी त्याच्यावर हे होत म्हणून त्याला मी फोर्स करायची. आणि मला त्याला कोण बोललं का मला वाईट वाटत. आणि कसं व्हायचं, जेव्हा सुजलची आजी सुजलला काय ओरडली तर आईला थोडं वाईट वाटायचं. कारण सुजल लहानपणापासून आमच्याकडे राहिलाय आणि सुजल थोडा आजारी होता, सुजलला थोडा तरी काय ओरडायचं तो सुजल असे डोळे बिळे टाईट करायचा. त्याच्यामुळे सुजलचे खूप लाड झाले आणि ते लाड आता भारी पडलेत आम्हाला. बघा प्रत्येक गोष्टीचा टाईम असतो लाड करायचा, तेव्हा लाड नाही करणार तर मग कधी करायचं. ठीक आहे ना, आता प्रत्येक आई बापाला कसा पण पोरगा असून पण तो प्यारच असतो की नाही सांगा बघू. आज त्यांच्या आई वडील आहे त्या आई इथे राहिला का, फोन नाही करायचा पप्पाला, फोन नाही करायचा मम्मीला. आता तो इथेच राहतो 2 मिनिटाच्या अंतरावरती. आता त्याच्या पप्पा त्याला कॉल एकदा, त्याला मी सुजलला 10,000 रुपये दिले, बोललो जा बँक. मी पण होतो बँकेत पण माझं दुसरं काम करत होतो बँकेत. त्याला 10,000 रुपये दिले आणि बोललो जा सुजल 10,000 रुपये डिपॉझिट कर त्या मशीनमध्ये. तर तेवढ्यात त्याच्या वडिलांचा फोन आला, सुजल कोड नंबर टाकत होता आणि कोड नंबर टाकता त्यांनी काय कॉल कट केला, प्रॉब्लेम नको व्हायला. त्याच्यानंतर बँकेत काय नेटवर्क नव्हता, कॉल लागला नाही. एवढी मोठी गोष्ट नाही की बहिणीने मला कॉल केला पाहिजे होता. अरे सुजल कॉल नाही उचलत आहे बघ, बरोबर ना. बरोबर आहे. तर बहीण डायरेक्ट आईला फोन करते, अरे आई सुजला समजत नाही काय, पप्पांचा फोन आला आणि त्यांनी पप्पांचा फोन उचलला नाही, नंतर त्यांनी कॉल पण नाही केला. तर मी फोन घेतला, मी बोलो काय काम होतं का अर्जंट, आणि अर्जंट काम होतं तर आईकडे फोन आहे, माझ्याकडे फोन आहे, प्रतिभाकडे फोन आहे, त्यांना फोन करता त्याचा फोन नाही लागला. बरोबर. तर आणि सुजलला फोन दिला तर त्याला बोलूनच देत नाही, काय रे तुला समजत नाही, तुला पप्पांचा फोन आला, तुला परत फोन करता येत नाही. म्हणजे आमच्या समोर जर त्याला कोण बोललं तर आम्हाला थोडं वाईट वाटतं. म्हणून आई बोलली की बाबा तू एक काम कर, तुझ्या मुलाला सांग मग
तिथे राग आला, तू सारखी फोन करते म्हटलं आणि जा तू जा, त्याच्यामुळे आईला राग आला आणि आई खूप रडली आणि आई रडली. तशीच आमची एक चिमुकली फॅमिली मेंबर आहे, ती सुद्धा रडली आईचा व्हिडिओ बघून. बघा हा व्हिडिओ बघा तुम्ही, तुम्हाला कळेल ती कशी बोलते. मला इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाठवला तिने. आई का रडते, आई का रडते, आईला विचार ना तू का रडते मनुष्याने. अशा सगळ्या गोष्टी असतात, कारण की तुम्ही आमच्या फॅमिलीचे मेंबर आहेत म्हणून तुम्हाला पण काळजी असते. आणि खूप जणांनी कमेंट केलेत की आई रडू नका, सगळं व्यवस्थित आहे. तर थँक्यू व्हेरी मच तुमच्या सपोर्टमुळे. आणि काही चुकी झाली असेल किंवा आम्ही तुम्हाला चुकून काही बोललो असेल तर माफ करा. आणि हो, त्या दोघींचा चॅनल येतोय लवकरच. ऍक्च्युली प्रॅक्टिस चालू आहे, व्हिडिओ बघितला असेल तुम्ही यांची प्रॅक्टिस टाइम, तर जरा प्रॅक्टिस होऊ दे, नंतर मी पटकन चालू करणार आहे ह्या एक दोन हप्त्यामध्ये ह्यांचा चॅनल. तुम्ही आता विचार करा, मी माझ्या सुनेला एवढी चांगली ठेवते, माझ्या पोरींना मी कशी चांगली ठेवत नसेल. तुम्ही ह्या वारणा तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की करा. आणि मी नातवांना पण कशी चांगली ठेवते, कुठलेच आपल्याला जावं आपल्याला छेडत नाही का, माझ्या इन बाई नाही छेडत, कोणच नाही छेडत. आणि मित्रांनो, जळायचा प्रश्नच नाही, कारण आई जेव्हा आजारी असायची ना, मी खरं सांगतो बघा, मी होतो मामांकडे, माझ्याकडे पैसा पाणी नव्हतं, मी कामाला पण नव्हतो. आणि आई जेव्हा आजारी पडायचे तर माझ्या मोठ्या बहिणीचा नवरा म्हणजे माझे भाऊजी, आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन आम्ही गेलो होतो, तर ते आले होते बघायला. आणि डायरेक्ट त्यांनी पप्पांच्या हातावर 10,000 रुपये टेकवले आणि बोलले की आता त्यांची पण फायनान्शियल कंडिशन एवढी चांगली नाहीये, पण तरी पण एक मन मोठं करून त्यांनी एक हेल्प म्हणून पप्पांना दिले. पण पप्पांनी पण नाही घेतले पप्पा बोलले, जेव्हा आम्हाला लागतील तेव्हा आम्ही स्वतः मागू. दोन कल्पना ताई पण तशी, त्याचा पण ते पण भाऊजी एकदम कायदेशीर फायनान्शियल म्हणजे एवढे स्ट्रॉंग नाहीत, पण ठीक आहे, मन मोठं आहे आणि ते पण खूप हेल्प करतात. सुजलचे वडील पण तसेच, आई आजारी पडले तर सगळ्यात पहिला पुढे पुढे ते असतात हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासकट, ते डिस्चार्ज देण्यापर्यंत एकदम पुढे पुढे असतात. सुजलचे पप्पा आणि सुजलची आजी करोनाच्या टायमाला आई बरोबर झोपायची हॉस्पिटलमध्ये. पण त्यांनी असा विचार नाही केला की माझी लहान पोरगी आहे, पोरी येऊन माझ्या पप्पी विप्पी घ्यायची, माया जवळ यायची. पण त्यांनी असं, पण मी आजारी पडली ना, खरंच चप्पल सांगते, माझ्या जावं आणि माझ्या पोरी ना भरपूर म्हणजे भरपूर. आजकाल बघा जावे कसे राहतात, पण माझे जावे ना चप्पल खरोखर सांगते मी तुम्हाला, मी गणपती बाप्पा जवळ बसले, पण माझे तिन्ही पण जावे चांगले आहे. कधी काय झालं तसे बोलणार नाही तुम्ही, का माझ्या पोराला ओरडलात, का माझ्या पोराला तुम्ही दम द्या, मी जाऊन त्यांना दम द्याल त्यांच्या सामने. ते गप बसून काय बोलणार नाही, जाऊन द्या आजीकडे राहिलेल्या बोलून द्या आजीला. माझ्या इन भाई पण कधीच काय मला बोलणार नाही, मला कधीच दुखवत नाही ती लोक. तर तुम्ही आपले फॅमिलीचे मेंबर आहात म्हणून छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतात, तर ह्याचा अर्थ असा नाही की कोणी पण काही कमेंट करेल. ठीक आहे, कमेंट करा, नो प्रॉब्लेम. कारण की तुम्हाला पण काय माहिती, तुम्ही पण जर नवीन असाल चॅनलवर, तुम्ही माझ्या पहिल्याचे व्हिडिओ बघितले नसतील, तुम्हाला पण असंच वाटेल की काहीतरी फॅमिलीमध्ये का लोक झगडे करतायत. पण आमची फॅमिली स्ट्रॉंग आहे, कोणतेही सण फेस्टिव्हल असेल तर आम्ही एकत्र येतो, काही इश्यू नाही आपल्याला. आणि प्रतिभा काय करते बेटा, प्रतिभा आपली ऐकते, आपली आई काय बोलते, तुम्ही दोघं काय काय बोलतात ते. ऍक्च्युली आई प्रतिभावर पण फायर झाली होती, ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये नक्की करा, खूप मजा येईल तुम्हाला हे व्हिडिओ ऐकताना. तुम्ही बोला रे बाबा एवढा मोठा चेंज कसा काय झाला. आणि तुम्ही पहिल्याचा पण व्हिडिओ बघाल ना, तुम्हाला बापरे एवढं मस्त, तुम्ही हसून हसून कसे सासू असून फोन वरती बोलत होते. कधी काय, अरे ते फोन व्हिडिओ तो व्हिडिओ माझ्याकडे होता पण डिलीट केला वाटतं. माझ्याकडे तो व्हिडिओ पण तुम्ही बघा. ठीक आहे, चला मित्रांनो, घ्या काळजी, तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.